वैभवशाली महाराष्ट्रात पश्चिम भागात वसलेलं शहर, दंडोबाच्या कुशीत, कृष्णेच्या तीरावर, ज्या शहराला हजार वर्षांचा इतिहास आहे, मिरिंजी, मुबारकाबाद, मुर्तजाबाद अशा नावांच्या बदलावरून मिरज या नावानं रूढ झालेलं. गेल्या शेकडो वर्षात बदललेली सत्ता केंद्र, घटना यांनी अनुभवला आणि कोरला इतिहास वैभवशाली परंपरेचा. मिरजेचे पहिले अधिपती गंगाधरराव पटवर्धन यांनी सन 1801 मध्ये बांधलेलं हे गणेश मंदिर फक्त गर्भगृहापुरतंच मर्यादित होतं. नंतर मंदिराच्या इतर बांधकामासाठी समोरची जागा खोदण्यात आली आणि तिथून निघालेल्या पाषाणातूनच हे देखणं मंदिर घडलं. खोदलेल्या या जागेचं स्वरूप आपोआपच तलावासारखं झालं. मग या गणेश तलावामुळे आसपासच्या घरातल्या विहिरींना सुद्धा पाझर फुटायला लागले, मुबलक पाणी झालं. आणि नंतर पुढे याचं गणेश तलाव असं नामकरण करून लोकार्पण करण्यात आलं. शहरातील उत्कृष्ट मुस्लिम वास्तुशैलीचा नमुना म्हणजे हा मीरासाहेब दर्गाह. राष्ट्रीय एकात्मतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या दर्ग्याला गलीफ चढवण्याचा पहिला मान आहे तो चर्मकार समाजाला. मीरासाहेब दर्गाह आणि संगीतरत्न अब्दुल करीम खां यांचं अतूट असं एक नातं आहे. संगीतरत्न अब्दुल करीम खां साहेब यांचं 1898 साली मिरजेत आगमन झाल्यानंतर साधारणपणे 1937 पर्यंत 40 वर्षाचं त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं. मिरज आणि मीरासाहेब दर्गा आणि अब्दुल करीम खां साहेब यांचे घनिष्ठ संबंध होते. याच झाडाखाली खां साहेब रियाज करत जी परंपरा आजही मातब्बर कलावंतांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. दर्गाह परिसरामध्येच खां साहेबांची समाधी कबर आहे. सन 1413 मध्ये उभी राहिलेली ही देखणी वास्तू आज 600 वर्षाची साक्ष देते. या दर्ग्याप्रमाणेच 1450 वर्षाची ही ईदगाह वास्तू, सन 1586 साली हिचं बांधकाम सुरू झालं जे सन 1588 मध्ये पूर्णत्वास गेलं. ही 12 कमान इमारत म्हणून ओळखली जाते. आत 3 कबरी असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. ऍक्वाडस्ट या शब्दाचा अपभ्रंश होऊन आगट या नावानं प्रसिद्ध असलेला हा पाणीसाठा 1860 साली संस्थानिकांनी 90 मीटर लांबीचा आणि दररोज 4.5 लाख लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारा हा साठा कार्यान्वित केला. 1972 पासून अस्तित्वात आलेली ही बंद गटारीची योजना सुद्धा अप्रूप वाटावी अशीच. शहराच्या शौर्य पराक्रमाची ओळख म्हणजे मध्ययुगीन इतिहासात बलाढ्य लष्करी केंद्र म्हणून ओळखला जाणारा हा भुईकोट किल्ला. 1483 बहामनी सुलतान दुसरा अहमदशाह बहामनी यानं यो किल्ला बांधला. समुद्या कर्नाटकावर लक्ष ठेवाया, यो किल्ला लई महत्वाचा. पूर्वेच्या बाजूचा विजापूर दरवाजा, उत्तरेच्या बाजूचा बंकाचा आणि दक्षिण दरवाजा असे 3 दरवाजे आणि 27 बुरुज या किल्ल्याला होते. सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी पालकर यांनी, तर सन 1739 मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज आणि सन 1762 मध्ये राघोबादादा पेशवे यांनी या किल्ल्यावर स्वारी केली. परंतु अभेद्य तटबंदी आणि दगड मातीचे बुरुज यामुळे हा किल्ला पडला नाही. या किल्ल्यानं राज्यकर्त्यांना अनेक वर्ष झुंजवलं
पण अखेर शाहू महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. किल्ल्याच्या आत अनेक पुरातन वास्तू आहेत, त्यातील हे हनुमान मंदिर, हे नरसिंह मंदिर, हा दरबार हॉल, हे माधवजी मंदिर, हे कैद्यांसाठीचं कारागृह. ही सरकारी कचेरी, या वास्तू आजही इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात. 1739 साली मराठेशाही अस्तित्वात आली. पेशव्यांनी स्थानिक सरदारांना नाणी पाडण्याचे आदेश दिले. चांदवड, नाशिक, पुणे, कोल्हापूर, पन्हाळा, नगर, रहिमतपूर, बेळगाव, हुक्केरी इथे टांगसाळी निघल्या आणि त्यातच ही मिरजेची टांगसाळ आणि हा टांगसाळीचा परिसर. टांगसाळ म्हणजे चलनी नाणी छापण्याचा कारखाना, म्हणून या भागातील या हनुमान मंदिराला टांगसाळी मारुती म्हणून ओळखलं जातं. काही नाण्यांच्या वर आराध्य दैवत गणेश, तर काहींवर मूर्तजबाद हे नाव आढळतं. आणि या टांगसाळीमुळेच इथल्या मारुती मंदिराला टांगसाळ मारुती हे नाव पडलं. शहराची खास ओळख म्हणजे लक्ष्मी मार्केटची इमारत, उंच घड्याळाचा मनोरा, आकर्षक नक्षीकाम, अंतर्गत प्रशस्त दालन, खास बाब म्हणजे इमारतीसाठी लाल पांढऱ्या दगडांचा वापर केलेला आहे. ही टाउन हॉलची इमारत म्हणजे वास्तुशास्त्राचा एक अजोड नमुना. तंतुवाद्य निर्मिती हा एक शहराचा लौकिक. 1850 मध्ये फरीद साहेब सतारमेकर आणि मोहिद्दीन साहेब सतारमेकर यांनी बऱ्याच अडचणींवर मात करून तंतुवाद्याच्या निर्मितीला सुरुवात केली. संस्थानिकांच्या दरबारात येणाऱ्या गायक मंडळींच्या वाद्यांची दुरुस्ती करता करता वाद्य निर्मितीचा ध्यास फरीद साहेबांना लागला. उपलब्ध साहित्य आणि तुटपुंज्या माहितीच्या आधारावर वाद्य निर्मितीला सुरुवात झाली आणि आज कोलकात्यानंतर तंतुवाद्य निर्मितीचं मिरज हेच केंद्र आहे. तंबोरा, सतार, बीन, दिलरुबा, ताऊस अशा अनेक वाद्यांच्या निर्मितीनं मिरजेची ओळख जगतविख्यात झालीय. 1897 साली मिरजेच्या अधिपतींनी दक्षिण महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर आणि सर्व सुविधांनी युक्त असं हे सरकारी थिएटर बांधलं, जे हंसप्रभा नाट्यगृह म्हणूनही ओळखलं जात असे. संपूर्ण लाकडी बांधकाम, समोर बगीचा, कलाकारांच्या बिराडांना राहण्याची स्वतंत्र सोय, नाट्यगृहाच्या शेवटच्या रांगेपर्यंत सुस्पष्ट आवाज पोहोचवण्यासाठी घेतलेली काळजी, या गुणांमुळे नाट्य मंदिराचा लौकिक वाढू लागला. बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस यांनी 1905 मध्ये गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदेच्या प्रयोगानं या मंचावर पाऊल टाकलं. हे हंसप्रभा टॉकीज. अण्णासाहेब किर्लोस्कर, भाऊसाहेब कोल्हटकर, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर, गणपतराव बोडस अशा थोर कलावंतांनी या मंचावर काम केलंय. विष्णू दिगंबर पलुस्कर, केशवराव भोसले, अब्दुल करीम खां यांच्या संगीताचे जलसे, लोकमान्य टिळकांच्या सभा, साने गुरुजींची व्याख्यानं असा कलामयी ठेवा या वास्तूंनी अनुभवलाय. पुढे कालानुरूप 1939 साली हंसप्रभा टॉकीज या नावानं हिंदी, इंग्रजी आणि मराठी चित्रपट दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटगृहात त्याचं रूपांतर झालं. फिरत्या रंगमंचाच्या अद्भुत सोयीसह दिसणारी भव्य वास्तू अर्थात बालगंधर्व नाट्यगृह 2007 साली या नूतन बालगंधर्व नाट्यगृहाच्या इमारतीची उभारणी झाली. पण 1897 ते 1938 या मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळाची साक्षीदार असलेली ही वास्तू
शहराची आणखी एक खासियत म्हणजे आरोग्यदायी हवा. सन 1890 साली डॉक्टर विल्यम मानलेस आणि त्यांच्या पत्नी मेरी मानलेस हे भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतात मिरजमध्ये येऊन रुग्णसेवा सुरू केली. 1892 मध्ये संस्थानिकांच्या कडून जागा घेऊन एक सर्व सोयींनी युक्त अशा हॉस्पिटलच्या बांधकामाला देखील सुरुवात केली गेली. याच डॉक्टर वानलेसनी महात्मा गांधींवर उपचार केले. सन 4 जुलै 1894 या अमेरिकी स्वातंत्र्य दिनाला या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. या ठिकाणी होत असलेली रुग्णसेवा आणि त्याचा कर्णोपकर्णी प्रचार होत गेला आणि त्यातूनच इथलेच नव्हे, इथल्याच पंचक्रोशीतले नव्हे तर परदेशातून सुद्धा रुग्णांची इथं अखंडपणे येणं जाणं चालू झालं आणि त्यांच्या या सेवेचंच प्रतीक म्हणून काय त्यांना सर ही पदवी बहाल करण्यात आली. सर्दी खोकल्यापासून कॅन्सर सारख्या मोठ्या आजारापर्यंत सर्व उपचार एकाच छताखाली होणारी ही किमया आणि मिरजेची वैद्यकीय ओळख म्हणून मिशन हॉस्पिटल नावाजलं जाऊ लागलं.